नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर। तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांची नुकसान भरपाई यादी जाहीर करण्यात आलेली आहे। यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने बघायचं ही यादी जी आहे गावानुसार लागलेली आहे आणि नवीन यादी आहे। या यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने बघायची याची जी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांची ही यादी आहे ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण नांदेड जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि नांदेड जिल्ह्यांची जी यादी आहे जाहीर करण्यात आलेली आहे नुकसान भरपाईची, ही यादी तुम्हाला दस्तावेजमध्ये तुम्हाला मिळून जाईल। यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अवेळी पावसामुळे शेती पिकांचा नुकसानीपोटी व आपदग्रस्त मदत वितरित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची ही यादी असणार आहे आणि ज्यामध्ये फक्त भोकर तालुक्यांची फक्त यादी आलेली आहे आणि बाकीचे 13 तालुक्यांची जी यादी आहे लवकरच खाली या ठिकाणी दाखवणार आहे। तर आता ही यादी जर तुम्ही भोकर तालुक्यातील असाल तर तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड या बटणावर क्लिक करायचं आहे। डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारची ही यादी आहे तुमच्या समोर ओपन होईल आणि ही यादी पाहू शकता। गावानुसार तुम्हाला यामध्ये नाव देण्यात येणार आहे, त्यानंतर गावातील तुम्ही बाधित शेतकऱ्यांचं नाव असेल, त्यामध्ये तुमचा गट नंबर दिलेला आहे 8 अ प्रमाणे एकूण क्षेत्र तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे आणि एकूण बाधित क्षेत्र यामध्ये तुम्हाला दाखवण्यात आले रखाण्यामध्ये आणि वितरित जे आहे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत ही बाधित शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे आणि ज्यामध्ये 10,000 रुपये प्रति हेक्टरी जिरायतीसाठी आणि बागायतीसाठी 15,000 रुपये प्रति हेक्टरी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि एकूण वितरित रक्कम जी आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता। आणि शासनाने 26/11/2021 शासन निर्णयानुसार 75% जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे आणि उर्वरित जी 25% रक्कम आहे ते पुढील टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं या यादीमध्ये नाव बघायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही यादी मिळून जाईल किंवा तुम्ही डायरेक्टली नांदेड जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा डाउनलोड करू शकता मी सांगितल्याप्रमाणे। आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी पण देऊन टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने ही यादी डाउनलोड करता येईल। तर अशा प्रकारचा हा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।